नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून भूमिहीन असलेले प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेलेल्या 5 दिवसापासून बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कुर्रे वडगाव येथील 35 शेतकरी हेलपाटे मारत आहेत. काम होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी वैतागून तहसील कार्यालयाच्या दारात ठिय्या मांडलाय. पाहुयात काय आहे हा प्रकार. हे आहेत बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कर्रे वडगाव येथील 35 शेतकरी. या शेतकऱ्यांना भूमिहीन असल्याचं प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून हवे आहे. मात्र हे प्रमाणपत्र अधिकारी देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे उपसरपंचासह शेतकऱ्यांनी येथे ठिय्या मांडलाय. याबाबत या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी. पाहूयात. तालुक्यातील आष्टीच्या तहसील कार्यालयामध्ये मी सध्या आहे. आपण बघू शकतो की बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील करे वाडेगावचे हे ग्रामस्थ आहेत. गेल्या 5 दिवसापासून हे तहसीलच्या दारात असे हेलपाटे मारून त्यांच्यावर आज तहसीलच्या दारात बसण्याची वेळ आली. नानाजी देशमुख ही कृषी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जे भूमिहीनचे सर्टिफिकेट लागतात त्यासाठी तहसीलकडून प्रमाणपत्र दिलं जातं. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेल्या 4 ते 5 दिवसापासून हे शेतकरी तहसीलच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. याला या त्रासाला कंटाळून त्यांनी आज तहसीलच्या दारात असा ठिय्या मांडला आहे. नेमकं काय ह्यांचं आंदोलन आहे आपल्यासोबत या गावचे उपसरपंच आहेत त्यांची आपण बोलूया. आमच्या मागण्या अशा आहेत की करेवडगाव हे गाव नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये शासनाने सामावून घेतलेलं आहे आणि या गावामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी या नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये दोन्ही घटकांचा समावेश केला जातो. जे भूमिहीन शेतमजूर आहेत ह्यांच्यासाठी तहसीलदारचं भूमिहीन सर्टिफिकेट लागतं. मग काय सांगितलं जातं 4 दिवसापासून तुम्ही हेलपाटे मारताय काय सांगितलं काय सांगा. मंडळ अधिकारी हे पंचनाम्यावर सह्या करण्यासाठी गेली 3-3, 4-4 दिवस चक्रा मारून बी भेटत नाही आणि जर भेटले तर ते म्हणतात की आम्हाला सह्या करायला वेळ मिळत नाही आम्ही नंतर सह्या करतो माझी मान दुखत. ही योजना जी सुरू आहे ही जर तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं नाही तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही योजना म्हणजे हे सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर ऑनलाईन प्रणालीने फॉर्म भरायचे आणि हे फॉर्म शेवटची तारीख किती ह्याची शेवटची तारीख काय सांगाल. अजून काय मागणी तुम्ही. अजून आमची एकच मागणी की आष्टी तालुक्यातला प्रत्येक शेतकरी असन शेतमजूर असन विद्यार्थी मित्र असन ह्यांना कुठंतरी ॲडमिशन घेण्यासाठी अर्जंट कागदपत्राची पूर्तता करावी लागते आणि ते आष्टी तहसीलमधून तालुक्यातला कुठला माणूस आला तर त्याला लवकरात लवकर कमी वेळात सर्टिफिकेट कुठले असतील जातीचं असन उत्पन्नाचं असन डोमासाईल असन हे सर्टिफिकेट जर तहसीलमध्ये जर आलं तर जास्त वेळ थांबण्याची पाळी जर आली तर इथं लघुशंकासाठी जागा नाही बाथरूम नाही आणि प्रसाधनगृहसुद्धा नाही आणि जर महिला वर्ग जर कामानिमित्त आल्या तर त्यांची फार तहसीलमध्ये नाक्षस. मी अविशांत कुमकर, MKN News बीड.